भारतीय जनता पार्टी खारगर मंडळाची शक्ती केंद्र प्रमुख बैठक शुक्रवारी संपन्न झाली ही बैठक भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष दादा पाटील आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी दादा पाटील यांनी आपतो स्पष्ट आहे ठाकरे सरकार भ्रष्ट आहे हा नारा देत मार्गदर्शन केले भारतीय जनता पार्टी खारघर मंडळाची शक्ती केंद्र बैठक शुक्रवारी संपन्न झाली ही बैठक भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष दादा पाटील आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी अपतो स्पष्ट हे ठाकरे सरकार भ्रष्ट है हा नारा देत शक्ती केंद्र प्रमुखांना मार्गदर्शन केले भारतीय जनता पार्टी खारघर मंडळाची शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत संपन्न झाली या बैठकीला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर कोकणमाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील महापौर डॉक्टर कविता चौथमोल युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केनी नगरसेवक अभिमन्यू पाटील हरेश केनी शत्रुघ्न काकडे रामजी बेरा प्रभाग समिती असभापती अनिता पाटील नगरसेविका हर्षदा उपाध्याय संजना कदम आरती नवघरे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल निर्दोष केणी समीर कदम प्रभाकर जोशी कीर्ती नवघरे युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत बीना गोगरी मोना अडवाणी गीता चौधरी खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे यांच्यासह पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते